काही स्थानिक मुद्द्यांपासून सुरुवात करू. खरं काल महाविकास आघाडीची म्हणजे जे महायुती माफ करा महायुतीचे काही जे घटक पक्ष आहेत त्यांच्या प्रमुख गटांची काल रत्नागिरीमध्ये बैठक झाली. एकत्र काम करायचं आणि 45+ हे जे मिशन आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं आणि त्यावरती लक्ष केंद्रित करायचं अशा अनुषंगानं हा कालचा सूर होता. काही जरी झालं तरी महाराष्ट्रामध्ये गद्दार गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जागा वाटपाच्या वेळेला एकमेकाच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नक्की होणार. भारतीय जनता पक्ष या गद्दार गटाला फेकून देणारच आहे आणि आपल्या एकतर लढवायचं असेल तर आपल्या कमळचिन्हावर लढवा, नसेल तर आम्ही आमची जागा उभी करू, अशा पद्धतीचं भाजप हे अखेर शेवटचा डाव टाकणारच आहे. त्यामुळे आता किती जरी हे बसले तरीसुद्धा 45+ तर विसरूनच जा, आघाडीच्याच किमान 35+ जागा ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. बरं, म्हणजे तुम्ही आता म्हटलं की कमळाच्या चिन्हावरती लढवण्याचा भाजपचा एक हे असेल प्रयत्न असेल काही उमेदवारांना, तुमच्यापर्यंत जी माहिती येते किंवा तुम्ही ज्या पद्धतीने माहिती घेता त्यानुसार नेमकी माहिती काय, काही आकडे आहेत का असे कोकणातले काही मतदारसंघ आहेत का की जिथं कमळावरती लढण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं? कोकणात हे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये जे सध्या मिंदे गटाचे खासदार आहेत त्यांना सुद्धा सांगितलं जातं आहे की तुम्हाला लढवायचं असेल तर कमळचिन्हच घ्यावं लागेल. उदाहरणार्थ रामटेक आहे, मावळ आहे, इथे रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा आहे, महाराष्ट्राचे अनेक मतदारसंघ आहेत तसे मुंबईसहित ज्या ज्या ठिकाणी नाशिकला आहे, कोल्हापूरला आहे, हातकणंगलेला आहे, सगळीकडे ही अट टाकली जातेच आहे. बरं, आणि मोदींचे दौरे आत्ता जे आहेत ते जर बघितलं म्हणजे अनेक लोकार्पण प्रकल्पांचं केलं जात आहे, त्या दौऱ्यांना लोकसभा दृष्टीने देखील एक वेगळं महत्त्व आहे कारण की वाढते दौरे प्रोजेक्टचं होणारं लोकार्पण अशा वेळेला हे चॅलेंजेस वाटत नाही का की आता महाविकास आघाडीला महायुतीचं? साहजिकच आहे, जे जे प्रकल्प तयार झाले आहेत, आता शिवडी न्हावा हा जो प्रकल्प आहे हा काही मिंदे सरकारने उभा केलेला नाही आहे, तो आता अनेक वर्षापासून आहे. मध्यंतरी पहिला गडर टाकायचा होता त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी स्वतः जाऊन त्या गडरचं लॉन्चिंग केलं होतं आणि त्यामुळे हा प्रकल्प पूर्वीपासून सुरू आहे. उद्धवजींच्या कारकिर्दीमध्ये त्याला अधिक गती मिळाली. आता ठीक आहे, पूर्ण झालं नारळ फोडायचं ते श्रेय घेतील, केवळ आणि केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. लोकसभेची निवडणूक जाहीर व्हायला साधारणतः 1 महिना शिल्लक राहिलेला आहे. 15 फेब्रुवारीच्या नंतर आचारसंहिता कधी लागेल आणि त्याच्या अगोदर ह्या महाराष्ट्र राज्यातले अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधानांचा जो वापर केला जातो आहे तो वापर त्यांना फलदायी नक्कीच ठरणार नाही. उलट आज मुंबईसहित महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो रोष आहे त्या रोषाचं प्रत्यक्ष प्रत्यंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. राहुल नरगस म्हणतात की सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसारच दिलेला निर्णय आहे, काय वाटतं? ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये 10 जानेवारी हा काळा दिवस म्हणून मानला गेला पाहिजे. केवळ आणि केवळ संविधानाची मोडतोड तर करायचीच, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला सुद्धा कसं पायदळी तुडवायचं याचं उदाहरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा त्या 10 जानेवारीचा जो निकाल आहे तो केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नेस्तनाबूत करणारा तो निकाल आहे. मराठी माणसांचं अस्तित्व संपुष्टात आणायचं आणि सर्वांना अहमदाबाद आणि सुरतेचे गुलाम बनवायचे, महाराष्ट्राला सुरत आणि अहमदाबादची गुलामगिरी करायला लावायची, हा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने धरला होता त्याला दुर्दैवाने हे गद्दार गट सामील झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जशी गद्दारी भोवली होती आणि स्वराज्याला जो धोका निर्माण झाला होता तसंच आज या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने महाराष्ट्रातल्या मुंबईसहित महाराष्ट्राला गुलामगिरी करण्यासाठी त्या दिलेला तो निर्णय आहे आणि महाराष्ट्राचं अस्तित्व संपवणारा तो निर्णय आहे. म्हणतात की आपण करून घेण्याचं पाप तुम्ही केलेलंच आहे तसं,
कारण हे जे नार्वेकरांचं जे स्क्रिप्ट वाचन झालं त्याची सुतोवाच सकाळीच महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी लावलंच होतं. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत म्हणजे निकाल वाचनाची वेळ 4 वाजता दिलेली असताना सुद्धा प्रत्यक्ष निकाल वाचन 4:15 झालं, कारण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण जे हिंगोलीला चालू होतं ते पूर्ण लाईव्ह करायची संधी विधानसभा अध्यक्षांनी दिली आणि ते भाषण संपल्यानंतर ते निकाल वाचनाला आले असं सगळ्या जनतेचं मत झालेलं आहे. त्यामुळे हे पोपटपंची कोणाची करतायत, कोणाच्या सांगण्यानुसार करतायत हे दिसून आलेलं आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा उद्धव म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे चिरे चपाटी कुठे होते असा थेट सवाल फडणवीसांनी केलेला पाहिला. त्या फडणवीसांनी त्यावेळेचं प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांचं वक्तव्य ऐकावं म्हणजे कळेल त्यांना. त्या बाबरी मशिदीवर चढलेला पहिला जो आपला सुरेश आहे तो या महाराष्ट्रातला आहे आणि हे स्वतः लालकृष्ण अडवाणींनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सत्ते मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे ते संभ्रमावस्थेत गेलेले आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीची बेकताल वक्तव्य ते करत आहेत. आशिष शर्मा म्हणतात मुंबईचे खरे हृदय सम्राट हे फडणवीस साहेब म्हणून तेच सांगितलं तुम्हाला, कारण मुंबईचे खरे सम्राट फडणवीस केल्यानंतर मुंबई अहमदाबाद आणि सुरतेच्या चरणी अर्पण करायची. शिंदे गटाच्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उरले सुटलेले जे शिवसेनेत आहेत ते थोड्याच दिवसात आमच्याकडे येतील. ह्या घाणेरड्या वृत्तीच्या लोकांबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की स्वतः तर गद्दारी बेईमानी करून ज्या पक्षाने तुम्हाला राजकीय अस्तित्व प्राप्त करून दिलं, एवढं मोठं आर्थिक वैभव प्राप्त करून दिलं, एवढं मोठं नावलौकिक प्राप्त करून दिला, त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईची क्रूर हत्या करून तुम्ही इतरांचं मांडलिकत्व जे स्वीकारलेलं आहे ना ते तुमच्यापुरतं सीमित ठेवा. स्वतःसुद्धा बेईमान व्हायचं, इतरांनासुद्धा गद्दारी करायला प्रवृत्त करायचं हा बाजार बसवेपणा सध्या या शिंदे गटाचे उरले जे काय गेलेले गद्दार लोक आहेत ते करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. Okay.